लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारल्यानंतर राज्य पातळीवर काँग्रेस पक्षात आमूलाग्र बदल करण्यात आले. जिकडे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची उभारणी केली जाते. आगामी नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्येही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्ष निवडणूक लढवणार असल्याचे संकेत माजी गृहमंत्री रमेश बागवे यांनी दिले आहेत. पक्षाची रणनीती आणि निवडणुकीतील पक्षाची भूमिका यावर भाष्य करताना आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा खुलासा केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधताना भ्रष्टाचारावरही त्यांनी लक्ष वेधले. यावेळी काँग्रेसच्या कार्यकाळातच नवी मुंबईतील अडीच FSIचा प्रश्न आणि गावठाणचा विकास हे प्रश्न मार्गी लागल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. जिथे भाजप सेना सरकार केवळ श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याची मार्मिक टिप्पणी त्यांनी केली. मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आणि आतापर्यंत विकासाच्या नावाने जे कोट्यावधी रुपयाची उधळण होते त्याला पायबंद लावण्यासाठी, कारण की नागरिकांच्या कराच्या रूपातून जो पैसा जमा होतो तो सत्कारी लागला पाहिजे, त्याचं सुनियोजन झालं पाहिजे. या मुद्द्यावरती आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने इलेक्शनला सामोरं जात आहोत. याशिवाय शिवसेनेसोबत असलेल्या छुप्या युतीचे आरोपही त्यांनी फेटाळून लावले. जिकडे आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष सत्ता स्थापन करेल असा दावाही त्यांनी केला. काँग्रेस हा सेक्युलर विचाराचा पक्ष आहे, काँग्रेस हा पुरोगामी विचाराचा पक्ष आहे. जातीवादी धर्मांध शक्तीच्या आधारावर जो पक्ष आहे त्याला काँग्रेस पक्ष कधी साथ देणार नाही, म्हणून आमची त्यांच्याबरोबर कधी युती नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसेसह स्वप्नाली देसाई यांचा रिपोर्ट.